विद्यार्थ्यांकडे गुंतीप्रीते आरसापूर दरम्यान पास असूनही होते पैशाची मागणी. विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले माजी नगरसेवक राकेश भाऊ. मानविकासाची सोडून हो आणि हे लोक आम्हाला सांगतात. पंचायत समिती सध्याच मानविकासाच्या गाडीमध्ये ऍडजस्टमेंट शिक्षणाधिकारी यांना निवेदन. हे म्हटले की याच्यावर तुम्ही डिफरन्स मारा, नाही तर लाईन चेकिंगवाले सामोरचे तुमच्यावर दबाव टाकतात म्हणून. तर काल 2 दिवसा पहिल्यापासून फोन राहिला आहे ना. तिकीट मारता का तुम्ही 10 रुपयाची? नाही, मी तर मारलंच नाही. मी त्यांना हात विन 10 रुपये एक्स्ट्रा कशी घेणार तुम्ही? हे बघा ना, मी माझ्याच गावचे मुलं आहेत. नाही, ते तुमचे गावचे बरोबर आहे. मला हे सांगा की तुम्हाला हे सांगलं नियम कोण? हे नियम सांगलं म्हणजे आमच्या मोरे साहेबांचे वरिष्ठ अधिकारी यांचे. मोरे साहेबांनी तुम्हाला सांगितलं? हा, मोरे साहेब हे सांगा म्हणून. मोरे साहेबांनी? हा, हे मोरे साहेबांचंच काम. सगळे म्हणजे तुम्हाला भ्रष्टाचार करत म्हणते का 10 रुपये एक्स्ट्रा घेऊन? हे गाडी आहे ना, कुठली गाडी कुठूनही जात असेल विदाऊट तिकीट तुम्ही अगर पैसे घेत असेल पोरांचे, तर तुम्ही भ्रष्टाचार करताय का? नाही, असं होत असेल तर सांगतील, तर आम्ही पुरे बसवायला तयार आहोत. मला बसवाच लागेल ना. आणि आमच्या अंगावर नाही येत ना, सुप्रभात मुलं आहेत ना, माझ्या अंगावर नाही. यांची गलती नाही, आपण मान्य करू यांची गलती नाही. प्रश्न असा आहे की दोषी तुम्ही आढळताय ना. माझं म्हणणं आहे यांचं आमच्या 10 रुपये या पोरांकडून घेऊन दोषी कोण होत आहे? आम्ही दोषी होतो. आम्हाला वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ अधिकारी दिसतं का इथं? नाही नाही. आहे का इथं? मग आता दोषी अगर चेकिंग मध्ये सापडलं तर कोण सापडणार? आम्ही सापडतो. फसतोय आम्ही, वादही आमचे. आता हे चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही सांगतो, हे ड्रायव्हर कंडक्टर मध्ये ना पब्लिक मध्ये लावून घेण्याचं काम यायचं परस्पर चालू. हा, म्हणून मला म्हणा, मी तुला ते सांगणार. तुमच्याकडे पास आहे ना काय? मा आणि यांना काय म्हटलं, पुऱ्या गोष्टीचं निवेदन इकडं तिकडं न करता, जे तुम्ही सवाल करून राहिले ना, प्रश्नाचं उत्तर उत्तराचा प्रश्न करताय ना, यांना म्हटलं यांना मागं ठेवा. आणि ह्या पद्धतीने याला सांगत होतं आणि सगळं आलं असेल तर तेच मीच बोललो. आणि नंतर नाही का दादा, यांना या मुलीला मुलीला नाही का त्रास होते? जे गाड्या नाही का ज्याच्या टायमर, जेव्हा तुम्ही म्हटले पहिला शब्द पास द्यायला गाड्या, आता प्रश्न आहे यांना आहे ना येण्या जाण्याचा प्रश्न. कुठे 15 मिनिट इकडे जाऊ होते मात्र दादा, इथे गाडी गाड्या घातले ना, धानापूर्ला टाकले ना. हे कोण काय केलं? आपलाच माणूस इकडून जासाठी हे बस नाही राहत. नंतर एक मोजकाच फिर आहे ह्यावाल्या बसचा, नाही का? पण इथून जे सुपर आहे तसं नागपूर डेपोचे, आयर डेपोचे जे बी आहे, ऐका ना, ऐकून नाही ह्या मुलीला नाही म्हणत यांना सांगा, चंद्रपूर वाल्यांना इंटिमेशन द्यायला लावा की या रोड न जाणारी हर गाडी रोखायला पाहिजे. आक्षापूरला जोगापूर मानविकासचं पास आहे तर तुम्ही मानविकासच्याच गाडीने जा म्हणते, तर मानविकासच्या गाड्या जे हे अवेलेबल नाही राहत, तर ह्या मुली मुलायला त्रास होते. तर यांना सांगा का बाबा, तुम्ही कोणत्याही डेपोची गाडी काम करा, तुमच्या वरिष्ठ मोरेला फोन लावा, जे 10 रुपये मी घेणार नाही म्हणून तुम्ही का करता.